आज उद्या करत करत अखेर विधानसभा निवडणूक जाहीर झाली. निवडणुकी अगोदर राजकीय बदलाबदलीचे सुरू झालेले वातावरण अजून तापणार असून यापुढे असेच फटाके दिवाळी अगोदर फुटत राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. नमस्कार, मी शिवानी गतपुरे, आपण पाहता सातारा न्यूज. लोकसभेत महायुतीला महाविकास आघाडीने रोखल्यामुळे आता महायुती अधिक आक्रमक झालेली दिसून येत आहे. तर शरद पवारांना सोडून गेलेले लोक आता पुन्हा येऊ लागल्याने महाविकास आघाडीचीच हवा होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीत सगळ्यात चांगली कामगिरी कोणी केली असेल तर ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं. पवारांनी अवघ्या 10 जागा लढवत 8 जागा जिंकल्या होत्या. त्यांचा विजयाचा स्ट्राईक रेट 80% इतका होता. इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत पवारांची कामगिरी सरस होती. लोकसभेला हा परफॉर्मन्स पाहता शरद पवार गट विधानसभेला देखील वरचढ ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामध्ये जनता कोणाच्या बाजूने उभी राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या आहेत. लोकसभेला मिळालेली मते आणि विधानसभेची गणित याचा कधीच मेळ घालता येत नाही. लोकसभेला 12 ते 13 लाखांचा मतदारसंघ असतो तर विधानसभेला हेच मतदान अगदी 1.5 ते 3 लाखापर्यंत आलेले असते. जेवढे मतदान कमी तेवढा धोका अधिक असतो. त्यातच पुन्हा जातीपातीचे राजकारण, फुटाफूट आणि नाराजी यामुळे अधिक अडचणी वाढतात. लोकसभेतील लोकांच्या प्रतिसादानंतर महायुतीने विविध योजनांचा धडाका लावत लोकांना आपणच फक्त तुमचा विचार करू शकतो असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने विविध महामंडळे सुरू केली असून महिला, विद्यार्थी, वृद्ध यांच्यासाठी योजना देखील सुरू केल्यामुळे त्यांना आपल्या बाजूने करण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील केला आहे. तर महाविकास आघाडीने राज्यात होणारे खून, बलात्कार, महिलांना संरक्षण न मिळणे आणि राज्याला आर्थिक अडचणीत आणणे असे आरोप करत राज्याकडे भविष्याच्या दृष्टीने पाहणारा दूरदृष्टी नेता नसल्याचा आरोप देखील केला जात आहे. आता आपण पाहूयात की कोणकोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिला मतदारसंघ आपण घेऊया सातारा. सातारा मतदारसंघातून सलग 4 वेळा निवडून आलेले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना यावेळी पुन्हा 5व्यांदा रिंगणात उतरले आहे. त्यांची एकतर्फा लढत असल्याचे म्हटले जात असले तरी या लोकांना गृहीत धरून चालत नाही. दुसरा मतदारसंघ कराड उत्तर. कराड उत्तरेतून माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी असेल तर त्यांच्या समोर मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम असतील. या ठिकाणी एकास एक लढत झाली तरच काहीतरी वेगळे पाहायला मिळेल असे देखील म्हटले जात आहे. तिसरा मतदारसंघ कराड दक्षिण. कराड दक्षिणचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघातून लढत देत आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला मानणारा आणि पाठीशी राहणार आहे. मात्र अतुल भोसले यांनीही यावेळी जोरदार तयारी केल्याने निवडणूक तेवढी सोपी असणार नाही. चौथा मतदारसंघ पाटण. पाटण मतदारसंघातून सलग निवडून देण्याची प्रथा नाही. गतवेळी मात्र शंभूराज देसाई यांनी ही किमया केलेली आहे. कितीही कामे केली तरी लोक ज्यांना निवडून द्यायचे त्यांनाच देतात, त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा यावेळी पणाला लागणार आहे. पाचवा मतदारसंघ वाई. वाई, महाबळेश्वर, खंडाळा या 3 तालुक्यांसाठी असलेला हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर मकरंद पाटील यांची चांगली पकड आहे. पण शरद पवार काही नवीन खेळी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सहावा मतदारसंघ आहे मान. आमदार जयकुमार गोरेही या ठिकाणी निवडणूक रिंगणात असतील तर त्यांना टक्कर देण्यासाठी प्रयत्न महाविकास आघाडीचे प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, रणजित सिंह देशमुख यांच्यापैकी एक जण करणार आहे. सातवा मतदारसंघ आहे कोरेगाव. कोरेगाव मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या ताब्यातून आता शिवसेनेच्या ताब्यात गेला आहे. या ठिकाणी शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यातच लढत होणार आहे, त्यामुळे दोघांचीही प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लावली जाणार आहे. आठवा आणि शेवटचा मतदारसंघ आहे फलटण. विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे सलग 4थ्यांदा या मतदारसंघातून निवडून जाण्याचा प्रयत्न करणार आहेत तर त्यांना भाजपकडून सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून शह देण्याचा प्रयत्न करणार आहेत. सध्याच्या जिल्ह्यातील आमदारांचे बलाबल काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 2, शिवसेना 2, भाजप 2 अशी संभाव्य लढती दिसून येणार आहे. आता आपण पाहणार आहोत ही संभाव्य लढती कोणाकोणामध्ये होणार आहे. साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरुद्ध दीपक पवार, अमित कदम, सचिन मोहिते यांच्यामध्ये होणार आहे. तसेच पाटण मधून शंभूराज देसाईंच्या विरुद्ध सत्यजित पाटणकर यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. तसेच कराड दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले
तसेच कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील यांच्या विरुद्ध मनोज घोरपडे, कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे यांच्या विरुद्ध शशिकांत शिंदे, वाई मतदारसंघातून मकरंद पाटील यांच्या विरुद्ध विराज शिंदे, फलटण मतदारसंघातून दीपक चव्हाण यांच्या विरुद्ध सचिन कांबळे पाटील, मान मतदारसंघातून जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध प्रभाकर देशमुख, अनिल देसाई आणि अभयसिंह जगताप, सातारा विधानसभा मतदारसंघातून सर्व आठही आमदार निवडणूक रिंगणात आहेत, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षाचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे टाकणार आहेत। नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नवीन चेहरे लढण्यास उत्सुक आहेत। राजकीय पक्ष त्यांना किती संधी देणार यावर या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी नव्याने संधी मिळू शकते का हेच आपण पाहणार आहोत। आमचा हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।